तुम्ही म्हणाल मी टॉस का खेळते शोले आठवतोय अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र नेहमी असं करायचे त्यांना काहीतरी ठरवायचं झालं की टॉस करायचे ये दोस्ती हम नाही त्यांची गाडी आणि त्याच्यानंतरचा हा टॉस अगदी मजेशीर आहे पण तुम्हाला माहिती आहे का सोन्याचा मुलामा असणारी भारताच्या राष्ट्रपतींची बग्गी आपल्याला कशी मिळाली टॉस आणि गाडी याचा संबंध आहे कसा तो पहा एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये भारत आणि पाकिस्तान वेगळे झाले सगळ्या गोष्टी वाटल्या गेल्या पण गोष्ट आडली ती एका गोष्टीवर ती म्हणजे ही सोन्याचा मुलाम असणारी बग्गी भारत म्हणायला लागला बग्गी आमचे आहे आणि पाकिस्तान सुद्धा ऐकायला तयार नाही मग काय याच्यावर एक भन्नाट उपाय काढला तो म्हणजे टॉस उडवण्याचा भारताकडून लेफ्टनंट कर्नल गोविंद सिंग आणि पाकिस्तानकडून याकूब खान टॉस उडवला गेला आणि टॉस भारताने जिंकला त्यामुळे सोन्याचा मुलाम असणारी ही बग्गी भारताच्या नावावर झाली एकोणीसशे पन्नास मध्ये भारताचे माजी राष्ट्रपती आणि पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी सवारी केली त्याच्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशी नंतर मात्र काय व्हायला लागलं ला? की संरक्षक कवच असणारी कार राष्ट्रपतींना मिळायला लागली ला आणि त्याच्यामुळे या बग्गीचा वापर कमी झाला पण दोन हजार चौदामध्ये माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पुन्हा या बग्गीची परंपरा सुरू केली आणि त्यामुळे एकोणीसशे सत्तेचाळीस पासून ते आजपर्यंत भारताच्या राष्ट्रपतींची शाही शान ही बग्गी अजून जिवंत ठेवत आहे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार पुन्हा भेटूयात नव्या दिवशी नव्या व्हिडिओ